हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 वाजले आणि लवकरच उठलं तर जायचं आहे फार्म हाऊसला. तर मी लगेच पहिले जिमला जातो, वर्कआउट वगैरे करतो आणि मग रेडी होतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला सेकंड ब्लॉगमध्ये. तर चला स्टार्ट कर. तर आता मी घरून निघालो माझ्या मित्राकडे आणि आपली गाडी काय स्टार्ट होतो. चला पुढे तुम्हाला जिम वगैरे दाखवतो कशी काय आहे आणि रस्ता वगैरे दाखवतो. सुंदर आहे आमचा गाव. चालू आहे फार्म हाऊसला. तर आपले मित्र आलेले आहेत सर्व. तर पुढे तुम्हाला दाखवतो काय होतं आणि काय नाही. तर लास्ट पर्यंत बघत राहा, ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. चला आम्ही निघालो आहे गणपती बाप्पा. तर आता बदलापूरला पोहोचलो आहे आम्ही. तर एक तास टाकले इथे जाऊ, मग तुम्हाला दाखवतो पूर्ण फार्म हाऊस कसं काय आहे ते. तर आता या व्हिडिओला तुम्ही दाखवून त्याला एन्जॉय करा आणि हा ब्लॉग तुला एन्जॉय करा आणि धमाल होणार आहे. गटारी स्पेशल त्याची पार्टी करा चालू आणि मित्र हे बघा आणि हे दोघे कपूल. तर चला पुढे सिनेमॅटिक्स बघा. आपल्या ब्लॉगमध्ये सिनेमॅटिक्स नसते तर मजा तर येणारच नाही. तर चला तर आता आम्ही मुलगाव पर्यंत पोहोचलोय आणि आपला भाऊ जोरात आहे. इच्छा इथेच जोरात आलेला आहे. काय करू शकतो, काही ना जमत नाही. तर बघू आता पुढचा प्रवास आणखीन कसं होईल. ओम भाऊ काय बोलशील, मग काय बोलणार शेट. खूप एन्जॉय करणार आम्ही आज. कपूल आपला जोरावर जोराचा दिवस. तर आता आम्ही आलोय मशाला. मशाला बाजार तर भरलाय आणि पावसाने तर तळीत टाकले. आता इथे खूप जोरात आहे आणि फार्मला खूप मजा येईल जर असाच पाऊस राहिला तर. फुल राडा आणि चिकन वगैरे आम्ही सर्व काही घेतलंय आता तयारीच आहे. तर तिथं पोहोचल्यावर तुम्हाला पूर्ण फार्म दाखवेनच कसं आहे. तर तुम्हाला पण पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकून देईन कुठे आहे काय बातचीत करून घे त्याच्याशी. चला तुम्हाला पुढे दाखवतो आपला मसोबा देऊ कसं काय आहे इथला. चला तर फायनली आता आम्ही फार्म हाऊसला पोहोचलोय. बघू शकता तुम्ही सामान उतरवण्याची तयारी चालू आहे गाडीतून आणि पाऊस आलाय जोरात. तर तुम्हाला पूर्ण फार्म हाऊस दाखवेल मी कसं आहे काय आणि लोकेशन सुद्धा. खूप सुंदर व्ह्यू आहे मागे. गोरखगड, गोरखगड नाही सॉरी सिद्धगड, सिद्धगडचा इथून लोकेशन आहे. मतलब म्हणजे तिथेच आहे सिद्धगड आणि त्याच्या मागेच आहोत आम्ही. काय काय होतं आणि काय काय आहे इथे तुम्हाला दाखवतो. खूप मोठा फार्म हाऊस आहे, बाग वगैरे खूप आहेत अंड्याचे आणि मागे तिकडे सिद्धगड. खूप सुंदर दिसतोय बघा झरणे वगैरे. चला स्विमिंग पूल पण दाखवतो तुम्हाला किती खोल आहे.
आमचं जेवणाची तयारी चालू आहे. जेवण वगैरे झाला की लगेच आम्ही साऊंड वगैरे आणलं की ते नाचायला सुरुवात करू आणि जाळी वगैरे लावून ठेवले कारण पाण्यात कचरा नको पाळायसाठी. आणि स्विमिंग पूल बरंच खोल आहे, कमसे कम 5 ते 7 फुटे आणि लांब सुद्धा खूप आहे. बघू शकता तुम्ही खूपच बघा मोठा आहे. पूर्ण फार्म हाऊस तर बघायला गेलं खूप मोठा आहे आणि मागे व्ह्यू बघला तर नदी झरणा आहे. तर तसं तुम्हाला दाखवतो पुढे. कसं वाटलं फार्म हाऊस तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर कोणाला इथे यायचं असेल तर मी लोकेशन टाकेन, त्यांच्याशी संपर्क करून घ्या. खूप सुंदर आहे पूरं, टोटली फार्म हाऊस लाजवाब. आणि आणखीन आम्ही आता जस्ट आलो आहे आणि इथे जेवणाची तयारी करतोय. मग मजा तर येणारच इकडे, फुल धमाल करणार आम्ही, नाचणार वगैरे. जिप्पर पाहिजे होता आपला. अशी अशी चालायची चला मित्रांनो, ब्लॉग एंड करायचा टाइम आलाय. जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राइब नक्की करा. बाय बाय.